नमस्कार मित्रांनो, आज आपण एक टोकन यंत्र बनवलेलं आहे. ह्या टोकन यंत्रामध्ये हे अंतर आहे, एक एक फूट ठेवलेले आहे आपण, आणि हे 2 फुटाची पाईप जोडलेलं आहे. 2.5 फूट त्या यंत्राचे हाईट आहे, हे बघू शकता. खाली 5 इंचाचा जो आपण अंतर बनवून पॉइंटर म्हणजे जमिनीत घुसले आणि त्यामध्ये रोप आपल्याला टाकून साईडनं माती लावली हे करता येईल. यामुळे काय रोपांमधलं अंतर बी एकसारखं राहील. हे बघू शकता तुम्ही, 3 इंच बनवू शकता, 4 इंच बनवू शकता, 5 इंच बनवू शकता. आपल्या आपल्या सोयीनुसार आपण ते बनवू शकतो. आणि याच्या मधल्या रोपांमधलं अंतर बी आपण कमी जास्त आपण ठेवू शकता आपल्या गरजेनुसार. आता हे आपण याच्यामधलं 1-1 फूट अंतर हे आपण हे निवडलेलं आहे. आपल्या गरजेनुसार आपण 3 करू शकतो, 4 करू शकतो, 5 करू शकतो. ते वजनाने हलकं आणि वापरायला अगदी सोपं आहे. ते जमिनीमध्ये रुतलं हे धरून असं दाबायचं, त्याच्यानंतर थोडं हलवलं त्याच्यानंतर तयार होईल. त्याच्यामध्ये रोप सोडून द्यायचं, साईडने बुजून घेईल, ट्रायल करू. या ठिकाणी आता ही जमीन एकदम कडक आहे, कडक जमीन तुम्ही असं प्रकारे हे करून बुजू शकता. आपण थोडेसे दुसऱ्या ठिकाणी ट्रायलवर खाली मुरूम होता. आता हे बघा, हे वाफे खास रोपासाठी आपण तयार केलेली आहे. हे बघा, हे असं केल्यानंतर आपल्याला लागेल तेवढा खोल खड्डा थोडं दाबायचं वरती. नंतर नंतर हे बघा, आपण काढून घेतलं आणि यामध्ये आता हे खड्डे जे तयार झाले याच्यामध्ये रोप सोडून द्यायचे. हे बघा, याच्यामधलं अंतर तुम्ही परत याचं अंतर सारखं करण्यासाठी बी आपण असं वापरू शकतो. हे घेतलं की त्या ठिकाणी ओलावा असल्यामुळे खड्डे प्रॉपर होतात. कट्टे पडलेले याच्यात रोप सोडून द्यायचं, साईडनं बुजून घ्यायचं. आपली रोप लावायचा कार्यक्रम योग्य सुरळीत चालेल. कसं काय वाटलं मित्रांनो? हे जुगाड म्हणू शकता, टोकन यंत्र म्हणू शकता, वापरायला अगदी सोपं आहे. आणि विशेष म्हणजे शेतकऱ्याचा वेळ बी वाचवेल. एकाने खड्डे घेत जायचं, दुसऱ्याने रोप टाकून ते बुजून घ्यायचे खड्डे. अशा रीतीने तुम्ही आरामशीर रोप लावू शकता. ओके मित्रांनो, कसं काय वाटला? हे यंत्र नक्की लिहा आणि कमेंट्स करा. आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन नवीन व्हिडिओचे तुम्ही मिळवू शकता.